नमस्कार. आज दिनांक 9/8/2021. आज आपण लेसन नंबर जो आपण नवीन सुरू केलेला आहे त्याचा पुढील भाग बघणार आहोत. लेसन नंबर 3, ॲनिमल्स शेल्टर. रॅट्स अँड माईस लाईव्ह अंडरग्राउंड इन फील्ड्स. दे डिग इन टू द सॉइल अँड मेक होल्स अँड बॉरोज टू लाईव्ह इन. म्हणजेच घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळं करतात. रॅट्स अँड माईस ऑल्सो लाईव इन एरियाज वेअर पीपल लाईव. दे मेक होल्स इन द वॉल ऑर अंडर द फ्लोअर्स इन द हाऊस. दे मोस्टली टेक शेल्टर इन मड हाऊस अँड नॉट इन डोज बिल्ट विथ सिमेंट. दॅट इज बिकॉज दे कॅनॉट डिग होल्स इन टू सिमेंट कन्स्ट्रक्शन्स. घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीतही राहतात. घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली ते बिळे करतात. बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी ते येतात. पण सिमेंटने बांधलेले घरात ते सहसा येत नाही, कारण सिमेंटचं बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. पुढचा पॉइंट आहे आपला ॲनिमल्स दॅट फाइंड रेडी शेल्टर्स इन द सराउंडिंग. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. सम ॲनिमल्स डू नॉट मेक एनी एफर्ट्स टू बिल्ड अ शेल्टर. दे सिम्पली लुक अराउंड फॉर अ सेफ प्लेस. सम डव्स अँड पिगन्स लाईव इन forest. Some live in a small hollows in a high cliff. Some live near our house. They find shelter in a groups in walls. Tiger, leopards, hyenas live in caves. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. म्हणजे ते स्वतः काहीही स्वतः घरटी बांधण्यासाठी मेहनत घेत नाही. ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. जसे की कबुतरे, पारवे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या खापरीत राहतात, तर काही माणसाच्या वस्तीत जवळही राहतात. किंवा भिंतीतील जी खडबडी जागा असते त्याच्यामध्ये ते निवारा शोधतात. पण वाघ, बिबटे, हायनास म्हणजे तरस, डोंगराच्या गुहेत राहतात. सम टाइप्स ऑफ बॅट्स लाईव इन ऑल टॉल ट्रीज, बट सम लाईव इन अ डार्क केव्हन्स इन माउंटेन्स. ऑर दे लुक फॉर शेल्टर इन ओल्ड डिझर्ट टंबल डाऊन बिल्डिंग. काही प्रकारचे वटवाघळे उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वटवाघूळ डोंगराच्या अंधाराच्या गुहामध्ये राहतात. किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही आपला स्वतःचा निवारा शोधतात. तुम्हाला इथे चित्र दाखवलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा, शेल्टर्स फॉर डोमेस्टिक ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे पाळीव प्राण्यांचा निवारा. वेन पीपल कीप ॲनिमल्स दे बिल्ड शेल्टर फॉर देम. काही लोक प्राणी पाळतात, पाळलेल्या प्राण्यांसाठीही ते निवारा तयार करतात. अ काऊ शेड इज बिल्ड फॉर काऊज. इथे जसं गायींसाठी त्यांनी घरं बांधलेली आहे, म्हणजे गोठा. द शेल्टर्स बिल्ड फॉर हेन्स इज कॉल्ड अ चिकन कूप ऑर अ हेन हाऊस. कोंबड्यांच्या निवाराला आपण खुराडे असं म्हणतो. द शेल्टर्स फॉर अ हाऊस इज कॉल्ड अ स्टेबल. घोड्यांच्या निवाराला तबेला असे म्हणतात. हा लेसन आपला इथे संपलेला आहे बाळांनो. लेसन नंबर 2 आणि लेसन नंबर 3 या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला
आज देणार आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि लेसन नंबर 1, 2, 3 या धड्यांची तुम्ही रीडिंग करायची आहे. रीडिंग जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला प्रश्न उत्तर लिहिता येणार नाही. दररोज तुम्ही रीडिंग करायची आहे आणि एक पॅरेग्राफ लिहून काढायचा आहे हँडरायटिंगसाठी. त्यामध्ये तुम्हाला रीडिंगमध्ये तुम्हाला अवघड शब्दही बोलता येतील, वाचता येतील आणि परीक्षेमध्येही तुम्हाला सोपे जाईल. तर आपला हा लेसन नंबर 3 इथे संपलेला आहे. आपण उद्या लेसन नंबर 4 नवीन सुरू करणार आहोत. धन्यवाद.